राज्यात ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या असून 18 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असताना आता कोपरगावात काँग्रेस पक्ष स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे। कोपरगाव तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी उमेदवार देणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हा सचिव नितीन शिंदे यांनी आज माइनूसशी बोलताना दिली आहे। काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सुरू केलेली भारत जोडो यात्रा नुकतीच महाराष्ट्रातून अनेक जिल्ह्यातून गेली असल्याने महाराष्ट्रातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे। काँग्रेस हा सर्वसामान्यांचा पक्ष असून काँग्रेस पक्ष कोपरगावात सरपंचपदाच्या 26 जागा लढवणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहावयास मिळत असल्याचे नितीन शिंदे यांनी म्हटले आहे। यावेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक तुषार पोटे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, किसान काँग्रेसचे विजय जाधव आदी उपस्थित होते। येणाऱ्या काळात आता सर्व सार्वत्रिक निवडणुकी येऊ घातलेल्या आहेत। कोपरगाव तालुक्यातील देखील 26 च्या 26 जागा निवडणुका होत असताना काँग्रेस व बळावरती लढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। माननीय नानासाहेबजी पटोले, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोराजी साहेब, आमदार तांबे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुक्यातील होणाऱ्या ह्या ग्रामपंचायतीची निवडणुका त्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या निवडणुका करत असताना फक्त आम्ही ग्रामपंचायतीचे सरपंच पदाच्या फक्त निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत आणि सर्वच्या सर्व 26 जागा आम्ही लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। हे निवडणूक लढवत असताना लोकांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। उत्तम प्रतिसाद आम्हाला म्हणजे ज्या अर्थी ज्यावेळेस आमचं सभासद नोंदणी होत झालेली होती किंवा आताचं भारत जोडो अभियान याच्यामधला जो उत्साह बघता कार्यकर्त्यांचा पूर्णपणे आम्हाला भरघोस पाठिंबा लोकांचा मिळालेला आहे असं दिसतंय। पूर्वीचा काळ बघता सर्वसामान्यांशी निगडीत असलेला हा काँग्रेस पक्ष आहे। तळागाळातल्या लोकांचा विचार करणारा हा पक्ष आहे आणि आत्ताची जर परिस्थिती जर बघितली, प्रचंड महागाई, बेरोजगारी, भारतीय जनता पार्टीचं शेतकरी विरोधातलं धोरण हे सगळं बघता काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळणार आहे असं आम्हाला दिसतंय। आणि काँग्रेसचे उमेदवारी करण्यासाठी प्रचंड लोक 26 च्या 26 ठिकाणी लोकांनी उत्साहवर्धक आम्हाला उमेदवारीची मागणी केलेली आहे। तरी मी या माध्यमातून लोकांना आवाहन करतो ज्यांना कोण ग्रामपंचायतीचं सरपंच पद लढवायचे असेल त्यांना काँग्रेस पूर्णपणे ताकद देणार आहे। आणि या कोपरगाव तालुक्यातील आमची जी टीम आहे त्यात आमचे समन्वयक तुषारजी पोटे असतील, शहराध्यक्ष सुनीलजी साळुंके असतील, आम्ही सर्व विजय आमचे शेतकरी किसान काँग्रेसचे विजयराव जाधव असतील, हे पूर्ण पूर्ण तयारीनिशी आम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी पूर्णपणे तयारी करत आहोत।